हॅलो स्टुडंट्स चॅप्टर नंबर फोर मलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स पार्ट फोर आजचा आपलं टॉपिक आहे प्रोटीन सिंथेसिसमध्ये ट्रान्स्क्रिप्शन कारण प्रोटी प्रोटीन सिंथेसिसमध्ये दोन पॉईंट्स आहेत ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त ट्रान्सक्रिप्शन घेणार आहे नेक्स्ट व्हिडिओ हा ट्रान्सलेशनचा असेल व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर दोन क्वेश्चन तुमचे आहेत त्याचे आन्सर मी देते की एक म्हणजे व्हिडिओ लगेच टाकावेत पण प्रॉब्लेम असा आहे की बुकमधल्या नोट्स काढून मग ते टाईप करत बस करण्यासाठी थोडा वेळ लागतो थोडं समजून घ्या प्लस दुसरा क्वेश्चन की ह्या नोट्सच सा आहेत म्हणजे तुम्ही विचारलं होतं की नोट्स वेगळ्या द्या तर ह्या नोट्स आहेत ते तुम्ही यूज करा हे सगळे टॉपिक झाल्यानंतर अगदी शॉर्ट नोट म्हणजे एक्झामच्या अगोदर थोडे एक, अगो एक दोन दिवस किंवा एक दिवस आधी तुम्हाला वाचण्यासाठी ज्या नोट्स काढायचे आहेत ते तुम्हाला नक्की नंतर मी सांगेन सध्या तुम्ही ह्या नोट्स यूज करा सुरू करूयात प्रोटीन सिंथेसिस प्रोटीन इज इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युअल इट्स स्ट्रक्चरल कॉम्पोनंट एन्झाईम्स अँड हार्मोन्स द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस इन्क्लूड ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन म्हणजे आज आपण ट्रान्स्क्रिप्शन बघणार आहोत ट्रान्स्क्रिप्शनचे डेफिनेशन इट इज अ प्रोसेस ऑफ कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन टेम्पलेट स्टँड ऑफ डी एन ए इन टू सिंगल स्टँडर्ड आर एन ए ट्रान्स्क्रिप्ट ओके ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय कॉपी करणं जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी करणं तर हे कशावरून कॉपी करायचं आहे तर डी एन एच्या टेम्पलेट स्टँडवरून आणि हे कॉपी कुठं करायचं आहे तर एन एच्या सिंगल स्टँडमध्ये म्हणजे आपल्याला एक लो लक्षात घ्या डी एन ए डबल स्टँडर्ड आहे एन ए सिंगल स्टँडर्ड आहे तर तिथं डी एन एचे जे काय दोन स्टँड असणार आहेत कारण डी एन ए हा डबल हेलिक आहे हेलिकल आहे ओके त्यातल्या एका स्टँडवरचं जी काही इन्फॉर्मेशन आहे ती एच्या स्टँडवर कॉपी करणं म्हणजे एच्या स्टँडमध्ये सिंगल एमध्ये कॉपी करणं यालाच काय म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन इन थीज प्रोसेस सिंथसिस ऑफ कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड ऑफ ए टेक्स्ट प्लेस आता इथं काय होतं की जे काय आर्यनएचं स्टँड फॉर्म होतो म्हणजे जी इन्फॉर्मेशन कॉपी केली जाते तर ती काय आहे तर कॉम्प्लिमेंटरी असते ओके आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे सगळं तुम्हाला टर्म्स समजतीलच फक्त एक महत्त्वाचं इथं लक्षात ठेवायचं आहे की हे कॉपी होत असताना ॲडिनिन बेस्ट पेअर विथ युरॅसिल इन्स्टेड ऑफ थायमिन आपल्याला माहिती आहे की डी एन एमध्ये कॉम्प्लिमेंटरी स्टँड फॉर्म होताना कसं होतो एला जे काही कॉम्प्लिमेंटरी पेअर आहे इट ऑलवेज बी थायमिन आणि टीला जो आहे तो कुठला असतो ॲडिनिन म्हणजे असे कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग आहे त्याचं पण इथं असं होत नाही समजा जर डी एन एवर ए ॲडिनिन असेल तर तो कॉपी होत असताना तिथं थायमिन नाही तर हा बेस जे जो, जो कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर बनवणार आहे तो युरिया सीलबरोबर बनवणार ओके जो ॲडिनिन आहे तो पेस्ट पेअर बनवताना युरिया सील बरोबर बनवणार आरेनएमध्ये जर डी एन एमध्ये असेल तर तो थायमिन बरोबर बनवणार पण जर आर एन ए कॉपी एमध्ये कॉपी होत असेल तर तो युरिया सीलमध्ये बनवणार नेक्स्ट डीएनए मॉलिक्युल किव्ह राईस टू एम आर एन ए दॅट इज मेसेंजर फॉर सिंथेसिस ऑफ पॉलीपेप्टाइड चेन ऑर प्रोटीन आता ॲक्च्युली इथं आपल्याला डेफिनेशन बघायची की सेंट्रल डोग्मा सेंट्रल डोग्मा म्हणजेच काय डीएनए मॉलिक्युल किव्ह राईस टू एम आर एन ए आपण बघितलं की डी एन ए मॉलिक्युल हा पहिल्यांदा एम आर एन ए फॉर्म करतो दॅट इज मेसेंजर फॉर सिंथेसिस ऑफ प्रोटीन आता इथं ॲक्च्युली का प्रोसेस काय तर डी एन एपासून एम आर एन एम आर एन एपासून पॉलिपेप्ट्राईट चेन ऑफ प्रोटीन फॉर्म होणार आहे आणि ही जी काही प्रोसेस आहे हा ही प्रोसेस कशी आहे युनिडिरेक्शनल फ्लो युनिडायरेक्शनल फ्लो म्हणजे एकाच दिशेनं हा फ्लो आहे म्हणजे डी एन ए पासून एम आर एन ए तयार होणं एम आर एन ए हा मेसेंजर म्हणून काम करणं आणि ह्या एम आर एन ए पासून पॉलिपेप्टाइड प्रोटीन तयार होणं तर हा जो फ्लो आहे युनिडायरेक्शनल फ्लो आहे त्यालाच काय म्हटलं जातं सेंट्रल डोग्मा ओके आणि इट पॉस्ट्युलेटेड पॉस्ट्युलेटेड बाय एफ सी क्रिक इन नाईनटीन फिफ्टी एट प्रेझेंट कॉन्सेप्ट ऑफ सेंट्रल डॉगमा इज इन रेट्रो वायरसेस ऑर वायरसेस इज गिव्हन बाय टेमिन अँड पाल्टीमोर इन नाईन्टीन सेवन्टी अँड दे ऑल्सो रिवॉर्डेड बाय नोबेल प्राईज ओके आता इथं एक्झॅक्टली ही कॉन्सेप्ट काय तर इथं आपल्याला माहिती आहे की डी एन एपासून एम आर एन ए तयार होणार एम आर एन एपासून प्रोटीन तयार होणार ओके डी एन एपासून एम आर एन ए होणार त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हटलं जातं आणि एम आर एन एन जो मेसेज आणला आहे त्याला ट्रान्सलेट करून नंतर ते प्रोटीन सिंथासाईज केलं जातं ती प्रोसेस आहे ट्रान्सलेशन इथपर्यंत ओके त्यानंतर पुढं आता म्हणजे प्रेझेंट कॉन्सेप्ट ऑफ सेंट्रल टॉक्मॉ इन रेट्रो व्हायरस मग आता रेट्रो व्हायरस म्हणजे एक्झॅक्टली काय तर रेट्रो व्हायरसेस म्हणजे रेट्रो लक्षात घ्या की इट इ आर्यन ए व्हायरस विथ डुप्लिकेटेड इन होस सेल युझिंग रिवर्स ट्रान्सक्रिप्टेज एनझाय आता इथं एक एन्झाईम आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस आहे आणि ह्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारं जे काही एन्झाइम आहे त्याचं नाव आहे रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज एनझाय रिव्हर्स ह्याचं मीनिंग काय जनरली डीएनए टू आर एन ए आहे ओके मग रिव्हर्स होतं म्हणजे काय आर एन ए टू डी एन ए असणार आहे ठीक आहे म्हणजे हे कुठं होतं रेट्रो व्हायरस रेट्रोव्हायरस काय करतात की इथं ते आर्यनएपासून डी एन ए फॉर्म करतात हो सेलमध्ये आणि इथं काय असणार आहे तर रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज एनझायम विच जनरेट डीएनए कॉम्प्लिमेंटरी एन ए सी ए फ्रॉम आर एन ए टेम्पलेट म्हणजे आर एन एला कॉपी करून टी एन ए फॉर्म करणं म्हणजेच काय असणार आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन देन आर्यान ए डिपेंडंट टी एन ए पॉलिमरेज सिंथसे सिंथसाइजेस डी एन ए फ्रॉम आर एन ए म्हणजे इथं एन्झाइम कुठला आहे तर आर एन ए डिपेंडंट टी एन ए पॉलिमरेज लक्षात घ्या म्हणजे डीएनए पॉलिमरेज हे एन्झायम आर एन ए डिपेंडंट विथ एन डीएनए फ्रॉम आर एन ए नेक्स्ट ट्रान्सक्रिप्शन एक्झॅक्टली काय ते बघूयात डी एन इज लोकेटेड इन न्यूक्लिओड ऑफ प्रो कॅरिओट्स कारण तिथं वेल जे काही वेल डिफाईन न्यूक्लियस आहे ते अब्सेंट असतं प्रो कॅरिओट्समध्ये त्यामुळे हा जो डी एन आहे तो कुठं असतो न्यूक्लिओडमध्ये अँड डी एन इज प्रेझेंट इन न्यूक्लियस इन यू कॅरिओट्स नाव डी एन ए ट्रान्स्क्रिप्शन टेक्स प्लेस इन न्यूक्लियस अँड ट्रान्सलेशन इन सायटोप्लाझम इन यू कॅरिट्स यू कॅरेट्समध्ये काय होतं तर ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस आहे महत्वाचं लक्षात ठेवा की ट्रान्स्क्रिप्शन मध्ये होतं आणि ट्रान्सलेशन हे सायटोप्लाझममध्ये होतं देन डी एन ए ट्रान्सफर इन्फॉर्मेशन टू एम आर एन ए विश देन मूव्ज टू रायवोझोम रायवोझोम कुठं असतात सायटोप्लाझममध्ये असतात त्यामुळे एम आर एन ए काय करतो जो काय मेसेज आहे डी एन कडून कॉपी करून तो मध्ये येतो कडे देन ट्रान्स्क्रिप्शन ऑकर्स ड्युरिंग जीवन अँड जी टू फेज हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचं की ट्रान्स्क्रिप्शन ऑकर्स ज्युरिंग जीवन अँड जी टू फेज देन डी एन ए हॅज प्रमोटर अँड टर्मिनेटर साईट्स अँड ट्रान्स्क्रिप्शन इन्वॉल्व्स इनिशिएशन इलाँगेशन अँड टर्मिनेशन डीएनए हॅज प्रमोटर अँड टर्मिनेटर साईट म्हणजे काय प्रमोटर स्टार्ट करण्यासाठी म्हणजे जी काय प्रोसेस आहे ती स्टार्ट करण्यासाठीची एक साईट असणार आहे आणि प्रोसेस स्टॉप करण्याची टर्मिनेट करण्याची एक साईट असणार आहे डी एनवर ओके म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन ट्रा जे काय स्टार्ट होणार ती साईट असणार आहे प्रमोटर साईट आणि ट्रान्स्क्रिप्शन टर्मिनेट हो टर्मिनेट होणार स्टॉप होणार ती साईट असणार आहे टर्मिनेटर साईट ओके आणि ही जी काही प्रोसेस आहे त्या ती परत तीन स्टेपमध्ये डिवाईड झालेली आहे इनिशिएशन म्हणजे स्टार्ट होणं इलाँगेशन गेट होणं म्हणजे त्यामध्ये त्याचं पॉलिमरायझेशन होतं म्हणजे न्यूक्लिओटाईड ॲड होत जातात त्यामुळे त्याची लेंथ काय ते का होत जाते आणि फायनली काय होतं ते स्टॉप होतं म्हणजे टर्मिनेट होतं त्यामुळे ह्या तीन प्रोसेस असणार आहेत ट्रान्स्क्रिप्शनमध्ये इनिशिएशन इलाँगेशन अँड टर्मिनेशन आता ट्रान्सक्रिप्शन युनिट इच ट्रान्स्क्राईबड सेगमेंट ऑफ डी एन इज ट्रान्स्क्रिप्शन युनिट म्हणजे जो काय सेगमेंट आहे डी एन एचा तो ट्रान्स्क्राईब झालेला आहे म्हणजे एम आर एन एमध्ये कॉपी होणार आहे असा सेगमेंट जो आहे त्याला ट्रान्स्क्रिप्शन युनिट असं म्हटलं जातं म्हणजे त्याच्याकडं प्रमोटर असणार आहे स्ट्रक्चरल जीन असणार आहेत आणि टर्मिनेटर असणार आहे म्हणजे जो डी एन एचा एक असा सेगमेंट ज्या जो ट्रान्स्क्राईब होणार आहे ज्याचं ट्रान्स्क्रिप्शन होणार आहे ज्याची कॉपी होणार आहे आणि याच्यामध्ये प्रमोटर असेल म्हणजे प्रोसेस स्टार्ट करण्यासाठी साईट असेल स्ट्रक्चरल जीन्स असतील म्हणजे जे कॉपी होणार okay? आहेत ओके आणि त्यानंतर पुढं काय असणार आहे टर्मिनर टर्मिनेटर सॉरी टर्मिनेटर असणार आहे आणि ह्या सगळ्यांना एकत्रपणे काय म्हटलं जातं ट्रान्स्क्रिप्शन युनिट फर्स्ट द प्रमोटर इट लोकेटेड टुवर्ड्स फाईव्ह प्राईम एंड ऑफ स्ट्रक्चरल चीन दॅट इज अपस्ट्रीम अँड इट इज टी एन ए सिक्वेन्स दॅट प्रोवाईड बाइंडिंग साईट फॉर एन्झाईम आर एन ए पॉलिमरेज आता प्रमोटर ही अशी साईट कुठं असणार आहे ती फाय प्राईम एंडला ओके स्ट्रक्चरल जिंचे जे आहे त्याच्या फाय प्राईम एंडला असणार आहे प्रमोटर आणि हा बाइंडिंग साईट प्रोवाइड करतो म्हणजे जो आर्यनी पॉलिमरीज असणार आहे आर्यने पॉलिमरीज तिथे येऊन बाइंड होणार आणि ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट करणार पण त्यांना त्याला बाइंड होण्यासाठी जो काय स्पेस आहे जी साईट आहे ती प्रोवाईड करण्याचं काम कोण करतं प्रमोटर ओके आणि हा प्रमोटर म्हणजेच काय एक डी एन ए सिक्वेन्स आहे जो काय करतो आर्यने पॉलिमरेससाठी बाइंडिंग साईट प्रोवाइड करतो प्रो मध्ये ऍक्च्युअली कसं असतं की इथं अजून एक सिग्मा फॅक्टर म्हणजे प्रमो जे काय प्रमोटर साइटला रेकग्नाइज करण्यासाठी प्रमोटरला रेकग्नाइज करण्यासाठी तिथं सिग्मा फॅक्टर इसेन्शियल आहे म्हणजे प्रमोट करण्यासाठी सिग प्रमोटर साइटला रेकग्नाइज करण्यासाठी सिग्मा फॅक्टर असतो आणि टर्मिनेटर साईटला रेकग्नाइज करण्यासाठी तिथं रो फॅक्टर असतो हे प्रो कॅरिटिकमध्ये ओके म्हणजे हे दोन फॅक्टर आहेत त्याला प्रमोटर फॅक्टर आणि टर्मिनेटर फॅक्टर म्हटलं जातं प्रमोटर सिग्मा फॅक्टर आणि टर्मिनेटर रो फॅक्टर ओके गेन स्ट्रक्चरल जीन्स डीएनए डिपेंडंट ए पॉलिमरेज कॅटलायजेस म्हणजे इथं एक लक्षात घ्या की एन्झाईम कुठला आहे डीएनए डिपेंडंट ए पॉलिमरेज कारण इथं काय सिंथसाईज होणार आहे काय तयार होणार आहे ए तयार होणार आहे त्यामुळे इथं एन्झाईम कुठला असणार आहे आर्यनए पॉलिमरेज असणार आहे ओके इट कॅटलाइजेस द पॉलिमरायझेशन इन फाईव्ह प्राईम टू थ्री प्राईम डिरे डायरेक्शन अँड डी एन ए स्टँड हॅविंग थ्री प्राईम टू फाईव्ह प्राईम पोलॅरिटी ॲक्ट एज अ टेम्पलेट स्टँड अँड अदर्स इथपर्यंत अगोदर बघूयात आपण की ॲक्च्युली काय असतं की डी एन ए हा डबल हेकर स्ट्रक्चर आहे ओके त्याचे दोन स्टँड आहेत ते अँटीपॅरल असतात म्हणजे एक स्टँड जर थ्री प्राईम टू फाईव्ह प्राईम रन होत असेल तर दुसरा स्ट्रँड फाईव्ह प्राईम टू थ्री प्राईम रण होतो ओके आता इथं जे काय पॉलिमरायझेशन स्टार्ट म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट होणार आहे तर ते कोणत्या डायरेक्शनमध्ये असतं तर ए पॉलिमरेज कॅटलायजेस द पॉलिमरायझेशन इन फाईव्ह प्राईम टू थ्री प्राईम डिरेक्शन म्हणजे स्टार्ट कुठून आहे फाईव्ह प्राईम टू थ्री प्राईम डिरेक्शनमध्ये देन डी एन एचा जो स्टँड थ्री प्राईम टू फाईव्ह प्राईम प्राईम पोलॅरिटी आहे तो ॲज अ टेम्प्लेट स्टँड म्हणून काम करतो टेम्प्लेट स्टँड म्हणजे काय तर जो नवीन एन एचा स्टँड तयार होणार आहे त्याला कॉपी करण्यासाठी म्हणजे त्याला कॉपी करण्यासाठी जो स्टँड असेल म्हणजे एन ए काय करणार की त्यास जो डी एन एचा स्टँड आहे त्याच्यावरचे न्युक्लिओटाईड बघेल आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी जे काय स्टँड आहे तो कॉम्प्लिमेंटरी स्टँड बनवेल म्हणजे न्यूक्लि जे काय कॉम्प्लिमेंटरी न्युक्लिओटाईड आहेत तर तिथं काय होईल ते फॉम म्हणजे तयार होतील ओके मग इथं कोणता स्टँड ते हे चूज करतील की थ्री प्राईम चूज ते करणार नाहीत तर टेम्पलेट स्टँड ॲज अ डी एन एचा जो काही स्टँड आहे जो थ्री प्राईम टू फाईव्ह प्राईम रन होतो ज्याची पोलॅरिटी थ्री प्राईम टू फाईव्ह प्राईम आहे तो ॲज अ टेम्प्लेट स्टँड म्हणून काम करतो ठीक आहे इथपर्यंत लक्षात घ्या त्यानंतर अदर स्टँड ऑफ डी एन ए आता डी एन एला एक दुसरा स्टँड असेल ओके ऑफ डी एन ए आणि त्याची पॉलिटी काय असणार आहे फाईव्ह प्राईम टू थ्री प्राईम अँड इज कॉम्प्लिमेंटरी टू टेम्पलेट स्टँड ऑब्वियसली टेम्प्लेट स्टँडला तो काय असणार आहे कॉम्प्लिमेंटरी असणार आहे आता सिक्वेन्स ऑफ पेसेस इन धिस स्टँड इज सेम ॲज आर एन ए आता जो टेम्पलेट स्टँड असणार आहे त्याचा डी एन एमध्ये जे दोन स्टँड असणार आहेत एक टेम्पलेट स्टँड म्हणून काम करणार आणि त्याला सोबत जो दुसरा असतो तो एक्झॅक्टली आर एन ए सारखा असणार आहे आर एन एचा जो काही सिक्वेन्स आहे तो आणि डी एन एचा दुसरा स्टँड अदर दॅन टेम्पलेट स्टँड हा सेम आर एन ए सारखा असणार आहे ओके फक्त इथं चेंज काय असणार आहे थायमिन रिप्लेस्ड बाय युरॅसिल अँड ऑल्सो नोन ॲज कोडिंग स्टँड आणि ह्याला काय म्हटलं जातं कोडिंग स्टँड नाऊ टर्मिनेटर इट इज लोकेटेड ॲट थ्री प्राईम एंड ऑफ कोडिंग स्टँड दॅट इज टाउन स्ट्रीम अँड एंड ऑफ ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस म्हणजे जिथं ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस काय होते टर्मिनेट होते आफ्टर बाइंडिंग टू प्रमोटर ए पॉलिमरेज मूव्स अलँग डी एन ए अँड कॉज द लोकल अनवाइंडिंग ऑफ डी एन ए डुप्लेक्स इन टू टू चेन्स इन रिजन ऑफ जीन आता एक्झॅक्टली इथं ट्रान्स्क्रिप्शन कसं होतं ते शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे की आफ्टर बाइंडिंग टू प्रमोटर प्रमोटरला बाइंडिंग झाल्यानंतर ए मॉलि पॉलिमरेज काय करतो इट मूव्स अलँग डी एन ए डी एन ए बरोबर काय होतं तो रन होतो मूव होतो अँड कॉजेस लोक लोकल अनवायडिंग अनवायडिंग होतं अनवायडिंग होतं म्हणजे काय ते सेपरेट होतं असे ओके दोन वेगळ्या चेन्समध्ये मग हे कुठं होतं की जिथं ट्रान्सक्रिप्शन होणार आहे तिथं आणि तिथं एक बबल फॉर्म होतो एक आपण त्याचे डायग्राम बघूयात हा प्रो कॅरिटिकमध्ये म्हणजे एक लक्षात घ्या की इथं ट्रान्स्क्रिप्शन आरएनए ए पॉलीमध्ये जो तिथं बाइंड झाल्यानंतर बाइंड झाल्यानंतर काय होतं असा बबल फॉर्म होतो आणि हा बबल काय होतो पुढे जाऊन शिफ्ट होतो म्हणजे असा इथं समजा हा बबल फॉर्म झाला तर तो शिफ्ट होत होत इकडं टर्मिनेटर साईटपर्यंत म्हणजे जिथं टर्मिनेशन होणार आहे तिथपर्यंत हा बबल काय होतो पुढे जातो आणि तो बबल फॉर्म होत जाईल तस तसं काय होणार आहे आर्यान ए फॉर्म होतो हे लक्षात घ्या म्हणजे स्टार्टिंगला बबल इथं असेल त्यानंतर तो पुढं शिफ्ट होत जाईल पुढं शिफ्ट होत जाई असेल तसं ह्यातून काय असणार आहे आर्यान ए तयार होत जाईल ओके आणि हे कधी होणार आहे जेव्हा आर्या पॉलिमरेस त्याला बाइंड होणार देन एक्सपोज ए टी सी जी बेसेस प्रोजेक्ट्स इन टू न्यूक्लिओप्लाझम अँड ओनली वन स्टँड ॲज टेम्पलेट आता आपण जसं म्हटलं की एक स्टँड काय असणार त्याचा टेम्पलेट स्टँड असणार आहे त्याला अँटी सेन्स स्टँड म्हटलं जातं हे सगळी नावं लक्षात ठेवायची आहेत टेम्पलेट स्टँड हा सेन्स स्टँड असतो आणि कोडिंग स्टँड हा सेन्स स्टँड असतो हे लक्षात घ्या कोडिंग स्टँड ऑलसो नोन एज सेन्स स्टँड अँड टेम्पलेट स्टँड नोन ॲज अँटी सेन्स स्टँड देन रायबो न्यूक्लिओसाईट फॉस्फेट जॉईंट टू बेसिस ऑफ डी एन ए टेम्पलेट चेन अँड ॲज ट्रान्सक्रिप्शन प्रोसिड्स हायब्रिड डी एन ए आर एन ए मॉलिक्युल असोसिएट असोसिएट्स अँड मेक एम आर एन ए मॉलिक्युल फ्री तिथं काय होतं मग एम आर एन ए मॉलिक्युल फॉर्म होतो म्हणजे जसं आपण इथं बघ बघूयात की हा काय असणार आहे टेम्पलेट स्टॅन म्हणजे तो एम आर एन एला कॉपी करण्यासाठी एम आर एन ए काय करतो ह्याचं बघून कॉपी करतो म्हणजे कसं करतो समजा इथं थायमिन आहे थायमिन टी तर हा इथं थायमिन आहे म्हटल्यावर इथं काय असणार आहे ए येणार ॲडिन ओके इथं सी आहे इथं लगेच काय आला जी तयार झाला इथं आहे पण इथं बघा इथं टी नाही तर इथं काय आला युरिया सील आला कारण हे कुठं आहे आर एन एमध्ये तेच जर डी एन एमध्ये असतं तर इथं काय आलं असता थायमिन आलं असता म्हणजे ह्याला कॉपी करून हा एम आर एन ए स्टँड तयार झाला आणि हा एक्झॅक्टली हा एम आर एनचा जो स्टँड आहे तो एक्झॅक्टली सिमिलर टू कोडिंग स्टँड लक्षात बघा हे जर तुम्ही न्यूक्लिओटाईट बेस केअर बघितले तर इकडं बघितले तर तो कोणी काय होईल सेम असतात म्हणून याला काय म्हटलं जातं कोडिंग स्टँड ऑफ डी एन ए ए पॉलिमरेज रिचेस टर्मिनेटर टर्मिनेटर म्हणजे काय तर जिथं टर्मिनेटर साईट आहे साईट तिथं पोहोचल्यानंतर काय होतं इट लिव्स डी एन ए अँड फुल्ली फॉर्म एम आर एन ए इट इज प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट इज रिलीज म्हणजे जो काय आर एन ए फॉर्म झालेला आहे तो तिथून रिलीज केला जातो नो ॲज एम आर एन ए ग्रोज ट्रान्स्क्राईब्ड रिजन ऑफ डी एन ए बिकम्स स्पायरली कॉइल्ड अँड ॲटेन्स डबल हेलिकल फॉर्म आता एम आर एन ए ग्रो झाल्यानंतर ग्रो झाल्यानंतर तो रिलीज झाला ओके रिलीज झाल्यानंतर जे काय डी एन ए आहे तो त्याचा अगोदरचा फॉर्म म्हणजे रिगेन करतो त्याचं डबी डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे का होता? होता। bacteria, no का ते काय होतं रिगेन होतं इन बॅक्टेरिया एम आर एन ए डज नॉट रिक्वायर्ड एनी प्रोसेसिंग बिकॉज इट हॅज नो इंट्रॉन्स आता प्रोसेसिंग म्हणजे काय ते अगोदर आपण समजून घेऊयात की एम आर एन ए रिलीज झाला रिलीज झाल होतो पण अजून त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करणं इसेन्शियल असतं म्हणजे ॲज इट इज तो एम आर एन ए पुढं आऊट होत नाही तर त्याच्यामध्ये काही चेंजेस केले जातात हे यू कॅरिओटिकमध्ये ओके प्रो कॅरेटिकमध्ये नाही कारण प्रो कॅरेटिकमध्ये इंट्रॉन्स नसतं तर इंट्रॉन्स म्हणजे काय आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणारच आहोत डोंट वरी तर इथं फक्त एक लक्षात घ्या की प्रो मध्ये मॉडिफिकेशन होत नाही कोणतंही प्रोसेसिंग एम आर एन एवर होत नाही यू कॅरेटिकमध्ये ते होतं देन प्रो कॅरिओट्स पजेस ओनली वन टाईप ऑफ ए पॉलिमरेज बट इन यू कॅरिओट्स देर आर थ्री टाईप्स ऑफ ए पॉलिमरेज ए पॉलिमरेज वन व ट्रान्सक्राईब आर आर एन ए आर एन ए आर्यनएपॉलिमरेज टू इथं टू आहे इट ट्रान्स्क्राईब्स एम आर एन ए अँड हायड्रोजनस न्यूक्लिअर आर एन ए दॅट इज एच एन आर एन ए अँड आर एन ए पॉलिमरेज थ्री रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्स्क्रिप्शन ऑफ टी आर एन ए अँड स्मॉल न्यूक्लिअर आर एन ए हे ती सगळं लक्षात ठेवायचं की कोणता आर एन ए आर्यनएपॉलिमरेज कशासाठी रिस्पॉन्सिबल म्हणजे काय ट्रान्सक्राईब करतो हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे नाव ट्रान्सक्रिप्शन इन प्रो कॅरिओट्स ट्रान्स ट्रान्सक्रिप्शन इन प्रो कॅरिओट्स आणि ट्रान्स्क्रिप्शन इन यू कॅरिओट्स हे दोन बघणार असं होतं म्हणजे आता यू कॅरिटिक बऱ्यापैकी बघितलं आहे पण प्रो कॅरिटिकमध्ये एक्झॅक्टली काय होतं तर आपल्याला माहिती आहे की एम आर एन बॅक्टेरियामध्ये काय आहे किंवा प्रो कॅरिटिकमध्ये काय होतं तर एम आर एने इट प्रोवाईड्स एनकोडेड मेसेज म्हणजे एम आर एने काय करतो तर जो काय एन मेसेज एनकोड केलेला आहे डी एन एचच्या त्या टेम्पलेट स्टँडकडून तर तो काय करतो तो मेसेज आणण्याचं काम करतो कॉपी करण्याचं काम करतो टी आर एन ए काय करतो ट्रान्सफर आर एन ए इट ब्रिंग्स द स्पेसिफिक अमाइनो एसिड टू साईट ऑफ ट्रान्सलेशन म्हणजे जिथं ट्रान्सलेट करायचं आहे जो मेसेज आणलेला आहे तो ट्रान्सलेट करण्याची जी काय साईट आहे तिथपर्यंत त्या एम आर एन एला आणण्याचं काम कोण करतं टी आर एन ए आणि आर आर एन ए म्हणजे रायबच आर एन ए काय करतो इट प्रोवाइड द बाइंडिंग साईट टू एम आर एन ए असं होतं आणि त्यानंतर काय होतं तर जे काय आर एन ए पॉलीमध्येच आहे तर सिंगल डी एन ए एन ए पॉलिमरेज कॅटलाइजीस ट्रान्स्क्रिप्शन ऑफ ऑल थ्री टाईप्स ऑफ ए म्हणजे जसं आपण बघितलं की यू कॅरेटिकमध्ये वेगवेगळे आहेत आरएनए पॉलिमरेज वन आहे टू आहे थ्री आहे इतर नाही तर सिंगल जो पॉलिमरेज एकच आहे तो ह्या तिन्हीला काय करतो ट्रान्सक्राईब करायचं काम करतो आणि जसं आपण बघितलं की इनिशिएशन इनिशिएशन प्रोसेस त्यानंतर इलाँगेशन आणि त्यानंतर काय असणार आहे टर्मिनेशन ओके आता फर्स्ट इनिशिएशन म्हणजे काय होणार आहे प्रमोटर साईटला आरेना पॉलिमरेज बाइंड होणार आणि ह्याच्यासाठी मदत कोण करतं सिग्मा फॅक्टर लक्षात ठेवा प्रमोटर सिग्मा फॅक्टर आणि इतर टर्मिनेटर कोणता आहे रो फॅक्टर त्यानंतर आरेन पॉलिमरेज बाइंड झाल्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट होणार जसं त्यानंतर हा जो रे रेप्ली स ट्रान्स्क्रिप्शन बबल ट्रान्स्क्रिप्शन ब बबल फॉर्म होणार तो पुढं तसंच काय होणार ट्रान्सफर होणार आणि तसंच काय होणार आहे इलॉंगेशन होणार म्हणजे ॲड होत जाणार यामध्ये निक्ल्युअटेड त्यालाच काय म्हटलं जातं इलाँगेशन आणि नंतर फायनली जेव्हा इथं टर्मिनेटर टर्मिने साईडला टर्मिने पोहोचल्यानंतर हा आर एन काय होणार तिथून रिलीज होणार आता हा एम आर एन ए रिलीज झाल्यानंतर प्रो कॅरेटिकमध्ये ह्याच्यामध्ये कोणत्याही मॉडिफिकेशनची गरज नाही आहे पण इकॅरेटिकमध्ये तिथं चेक काय आता तिथं इथंसुद्धा तसं झालेलं आहे ओके म्हणजे हा जो बबल फॉर्म झाला त्यानंतर टर्मिनेट झाली प्रोसेस फक्त आता यामध्ये ॲडिशन ॲडिशनल काय जो काय एम आर एन ए फॉर्म झालेला आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन काय केले जातात ते आता बघूयात आपण डी एन ए सिक्वेन्स कोडिंग फॉर एम आर एन एन आर एन एस डिफाईन ऍज जीन देर आर सिस्ट्रॉन्स सिस्ट्रॉन म्हणजे काय तर सेगमेंट ऑफ डीएनए कोडिंग फॉर पॉलिपेप्टाइड सिंगल स्ट्रक्चरल जीन इज इन ट्रान्सक्रिप्शन युनिट इज कॉल्ड ॲज मोनोसिस्ट्रॉनिक समजा इथं सिंगल असेल हा तर त्याला त्याला काय म्हणायचं मोनोसिस्ट्रॉनिक आणि तिथं सेट असेल सेट ऑफ व्हेरियस स्ट्रक्चरल जीन म्हणजे जास्त असतील तर त्याला काय म्हटलं जातं पॉलिसिस्ट्रॉनिक दॅन स्ट्रक्चरल जीन्स इन युक्युरिटिक हॅव इंटरप्टेड नॉन कोडिंग सिक्वेन्स म्हणजे जसे कोडिंग सिक्वेन्स असतात ज्याला सिस्ट्रॉन म्हटलं जातं तसं नॉन कोडिंग सिक्वेन्स पण असतात त्याला इंट्रॉन असं म्हटलं जातं आता हे जे काय कोडिंग सिक्वेन्स और एक्सप्रेस सिक्वेन्स आर एक्झॉन्स विच आर अपेअर इन प्रोसेस्ड एम आर एन ए म्हणजे कोडिंग सिक्वेन्स काय होतात त्याच्यामध्ये एम आर एन एमध्ये हे पेअर होतात नऊ मग प्रोसेसिंग म्हणजे एक्झॅक्टली काय तर इन यू कॅरोटिक्स फॉर्म्स ऑफ आर एन ए ट्रान्स्क्राईब फ्रॉम डी एन ए आर प्रायमरी ट्र ट्रान्स्क्रिप्ट विच अंडरगो चेंजेस कॉल्ड ॲज प्रोसेसिंग ऑर मॅच्युरेशन म्हणजे जो काय आर एन ए फॉर्म झालेला आहे तर तो प्राय प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी थोडं मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे त्याच्यावर प्रोसेस करणं गरजेचं आहे आणि नंतर काय होतं तो मग फंक्शनल होतो देन प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट कंटेन एक्झॉन अँड इंट्रॉन्स असं आपण बघितलं की एक्झॉन काय आहेत इथं बघितलं आपण की एक्झॉन हे काय आहेत कोडिंग सिक्वेन्स आहेत ओके किंवा एक्सप्रेस सिक्वेन्स आहेत पण इंट्रॉन जे आहेत ते कशा आहेत तर नॉन कोडिंग आहेत मग इथं दोन्ही पण आहेत की इं एक्झो ex, एक्झॉन पण असणार आहेत आणि इंट्रॉन्स पण असणार आहेत मग मॉडिफिकेशन म्हणजे केलं जातं म्हणजे काय तर रिमूवल ऑफ इंट्रॉन्स बाय स्प्लायसिंग बघू शकता आपण डायग्रॅममध्ये तर इथं काय झालेलं आहे बघा इथंमध्ये एक झोन्स आहेत आणि इथं इंट्रोच आहेत तर त्या इंट्रॉनना काय केलं जातं स्प्लायसिंग केलं जातं कट केलं जातं म्हणजे काय होईल की हा फक्त कोडिंगचं जो काही सिक्वेन्स आहे तो राहील आणि हा इंट्रॉन जो आहे तो नॉन ना, नॉन फंक्शनल आहे तो रिमूव्ह केला जाणार देन आता हा कट केला आहे मध्ये मध्ये म्हणजे इंट्रॉन्स रिमूव्ह करत असताना स्पायसिंग केलं आहे म्हणजेच काय तर कट केलं आहे तर मग हे एक्झॉन डी एन ए लायगेजनं परत काय केले जातात जोडले जातात देन एच एन आर एन एच एन आर एन ए अंडर गोज प्रोसेस ऑफ कॅपिंग परत त्याच्यात अजून काय केलं जातं कॅपिंग केलं जातं हे कॅपिंग मिथिलेटेड कॉनोसिन फॉस्फेट इज ॲडेड टू फाईव्ह प्राईम एंड ऑफ एचआरआरए परत त्याला कॅपिंग केलं जातं फाय प्राईम एंडला प्रोटेक्शनसाठी ह्याच्यामध्ये मिथिलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट ॲड केला जातो टेलिंग पण केलं जातं ह्याच्यामध्ये पॉडी पॉली ॲडिनलेशन टेक्स प्लेस दॅट इज ॲडिनलेट रेसिड्यू ॲडेड ॲट थ्री प्राईम एंड लक्षात ठेवा फाईव्ह प्राईम एंडला कॅपिंग केलं जातं ह्यामध्ये मिथिलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट ॲड केला जातो टेलिंग हे थ्री प्राईम एंडला होतं याच्यामध्ये ॲडिनिले ट्रेसिडिओ ॲड केला जातो आणि आता जो आहे एम आर एन ए इट इज फुल्ली प्रोसेस्ड एच एन आर एन ए नाऊ एम आर एन ए जो आता पुढं ट्रान्सफर होण्यासाठी तयार असणारा जो आहे तो एम आर एन ए आता तयार झालेला आहे ओके तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सलेशन बघूयात थँक्यू